दिल्ली कॅन्ट एरियापासून थोडं लांब एक टॅक्सी पळत होती. तसं तर कॅन्ट एरियात भूतं असतात अशा अफवांमुळे रात्रीच्या वेळी तिथून कोणीही जात नसे. परंतु टॅक्सी क्रमांक 2611 मध्ये बसलेला ड्रायव्हर बिनधास्तपणे पुढे जात होता. तेवढ्यात त्याला दिसलं की रस्त्याच्या कडेला दोन माणसं उभी आहेत. त्यांनी हात दाखवून थांबण्याची खूण केली आणि याने टॅक्सी थांबवली. लक्ष्मीनगर स्टेशनला येणार का? हे ऐकून ड्रायव्हरने दोघांना वरपासून खालपर्यंत नीट पाहिलं आणि म्हणाला, येईन, तुम्ही बसा. हे ऐकून दोन्ही माणसांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मग टॅक्सीत बसले. विश्वास बसत नाही की आपल्याला या रस्त्यावर इतक्या सहजपणे टॅक्सी मिळाली. मला वाटतं की हा दिल्लीमध्ये नवीन आला आहे, नाहीतर याला माहिती असतं की दिल्ली कॅन्ट एरियामध्ये रात्रीचं जाणं किती भयानक आहे. बरं झालं मग कॅन्ट एरियामध्ये येताच संधी बघून आपलं आपण काम करून टाकूया. दुसऱ्या माणसाने यावर हसून म्हटलं की, बरोबर आहे, नवीन टॅक्सी आहे, आज तर दिवाळीच होईल आपली. ड्रायव्हर यांची कुजबूज तर ऐकत होता पण काही प्रतिक्रिया देत नव्हता. कदाचित त्याला कळत नव्हतं की ते दोघे काय बोलत होते. साहेब, यावेळी लक्ष्मीनगर भागात तुमचं काय काम आहे? यावेळी कॅन्ट एरियात जाण्याची कोणाची हिंमत करत नाही. मग तुम्हाला असं काय काम आलं एकदम? तू तुझ्या कामाशी काम ठेव, तुला जेवढे पैसे पाहिजे तेवढे देऊ आम्ही. बस कॅन्ट एरियातून पुढे आम्हाला घेऊन जा फक्त. ठीक आहे साहेब, असं म्हणत तो गाडी चालवू लागतो. थोड्या वेळात टॅक्सी कॅन्ट एरियामध्ये प्रवेश करते. आता चारही बाजूने सामसूम रस्ता होता आणि घनदाट जंगल दिसत होत. चांगली संधी चालून आली आहे, काम सुरू कर. हे ऐकताच दुसरा माणूस त्याच्या खिशातून सुरा बाहेर काढतो आणि ड्रायव्हरच्या मानेवर ठेवतो. अरे अरे साहेब, तुम्ही काय करत आहात? हे टॅक्सी लवकर बाजूला लावचाल. आता ड्रायव्हर घाबरतो आणि टॅक्सी बाजूला घेऊन गाडी थांबवतो. लवकर बाहेर ये. हे ऐकून ड्रायव्हर बाहेर येतो. दुसरा माणूस त्याच्या मानेवर सुरा ठेवून उभा राहतो. तुला जर तुझा जीव वाचवायचा असेल तर पळून जा, नाहीतर तुझी टॅक्सी तर आम्ही पळून घेऊन जाऊ पण तुला मारून टाकू, संपवून टाकू. हे ऐकून टॅक्सी ड्रायव्हर जोर जोरात हसायला लागतो. तुला वेळ लागलाय का? टॅक्सी आणि तुझ्याकडे जे काही आहे ते इथे सोडून पळून जा, नाहीतर तुझा गळा कापून आता तुझं हसणं बंद करून टाकेन. हे ऐकून तो टॅक्सी ड्रायव्हर सुद्धा आपल्या गळ्यातील सुऱ्यावर आपला हात ठेवतो आणि म्हणतो, कसा गळा कापाल साहेब, असा का? असं म्हणून तो टॅक्सी ड्रायव्हर स्वतःच्या गळ्यावरून स्वतःच सुरा फिरवतो आणि त्याच्या गळ्यातून रक्त व्हायला लागतं. तो जमिनीवर पडतो आणि ते दोन्ही माणसं आश्चर्याने पाहायला लागतात. त्यांना खूप भीती वाटायला लागते. अरे काय भेड होतं का, याने तर स्वतःलाच मारून टाकलं. अरे इथून लवकर पळ, इथून आपल्याला कोणीतरी पाहिलं तर वाईट अडकू आपण, लवकर पळ इकडून. तितक्यात ड्रायव्हर जमिनीवर उठून उभा राहतो आणि जोर जोरात हसायला लागतो. दोघेही पाहतात तर त्याचे डोळे लाल झालेले असतात, चेहरा सुद्धा भयानक दिसत असतो. मूर्खांनो, मी तर आधीच मेलो होतो, तुम्ही मलाच मारायची धमकी देत होते. आता त्या दोघांना अजूनच भीती वाटायला लागली. ते दोघं पळणार इतक्यात ड्रायव्हर त्यांच्या गळ्यावर सुऱ्याने वार करून हल्ला करतो आणि पुढच्या क्षणी त्या दोघांची शरीरे जमिनीवर मृतावस्थेत दिसतात. त्या दिवसानंतर कॅन्ट एरियामध्ये प्रत्येक रात्री एक तरी मृत व्यक्ती आढळून येत असतो. पोलिसांना कळतच नव्हतं की यामागे कोणाचा हात आहे. कॅन्टोनमेंट एरियामध्ये रोज कुणाची ना कुणाची डेड बॉडी सापडत आहे आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की जो कोणी माणूस मारला जातोय तो एकतर चोर असतो नाहीतर गुन्हेगार तरी असतो. ती रिपोर्ट फाईल बंद करून टेबलावर ठेवते आणि म्हणते की, शेवटी हा कोण असू शकतो जो फक्त गुन्हेगार लोकांनाच आपली शिकार बनवतोय. मी आजच रात्री दिल्ली कॅन्टोनमेंट एरियात जाऊन ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. इन्स्पेक्टर पूजा शिखावत रात्रीच्या वेळी एकटीने जाऊन तिकडे तपास करण्याचा निश्चय करते. रात्रीच्या 9 वाजता कॅन्ट एरियामध्ये रस्त्यावर पूजा शेखावत पोलिसांची वर्दी न घालता एका सामान्य नागरिकाप्रमाणे उभी असते. तेवढ्यात तिला समोरून टॅक्सी येताना दिसते. टॅक्सी ड्रायव्हर तिच्या समोर येऊन टॅक्सी थांबवतो. तेव्हा ती पाहते की या टॅक्सीचा नंबर 2611 आहे. तुम्ही मला कॅन्ट एरियाच्या बाहेर शहरात सोडाल का? हो बसा तुम्ही. ऐकताच पूजा त्याच्या टॅक्सीमध्ये बसते.
तिला थोडं विचित्र वाटतं की या रस्त्यावर एकही गाडी दिसत नाही. तिथे हा टॅक्सी ड्रायव्हर बिंधास्तपणे कशी काय टॅक्सी चालवतो आहे. तितक्यात त्यांना रस्त्याच्या कडेला अजून एक माणूस उभा असलेला दिसतो. त्याने शाल पांघरलेली असते आणि त्यानेच तोंडही झाकलेलं असतं. बोला, तुम्हाला कुठे जायचंय का? मला फक्त कॅन्ट एरियाच्या बाहेर सोडा भावा. ऐकताच ड्रायव्हर त्याला मागे बसायला सांगतो. टॅक्सीत पूजाच्या बाजूला बसल्यावर सुद्धा तो माणूस त्याचा चेहरा उघडत नाही आणि शाल तशीच ठेवतो. पूजाला त्याचा चेहरा पाहायचा असतो. तो काही बोलणार इतक्यात तो माणूस जोर जोरात भयानक पद्धतीने हसू लागतो. तुमच्या दोघांच आज मरण आलं आहे. तुम्हा दोघांना मी सोडणार नाही. असं म्हणत असतो माणूस आपली शाल बाजूला करतो. त्याला पाहून पूजा घाबरून जाते. तुम्ही सुद्धा आता या टॅक्सीतून खाली उतरा, नाहीतर मी तुम्हा दोघांनाही मारून टाकेन आणि माझ्यासारखं भूत बनवेन. ऐकताच पूजा घाबरते आणि तिच्या लक्षात येतं की हा आत्मा आहे जो तिच्या बाजूला बसला आहे आणि तिचा जीव आता कधीही जाऊ शकतो. मी तुमच्या दोघांचं रक्त पिऊन टाकेन. ड्रायव्हर, टॅक्सी थांबवा, नाहीतर हा आपल्या दोघांना सोडणार नाही. हे ऐकून ड्रायव्हर गाडीला ब्रेक लावतो आणि मागे वळून पाहतो. तर हा एक आत्मा आहे, तर मग मी कोण आहे? पुढे बसलेला ड्रायव्हर त्याची मान फिरवून पूर्णपणे मागे वळतो. ते पाहून ते खोटं भूत आणि पूजा जोरात किंकाळी फोडतात. लोकांना लुटण्यासाठी त्यांच्या समोर भूत बनून घाबरत असतो तू. आज तुझा हा खेळ संपला. असं म्हणत ड्रायव्हरचं भूत त्याचा गळा दाबतो, त्यामुळे खोट्या भूताचा जीव जातो. हे पाहून पूजाचं हृदय जोर जोरात धडधडायला लागतं आणि तिला कळून चुकतं की तिचाही आता जीव जाणार आहे. घाबरू नका बाई साहेब, मी फक्त गुन्हा करणाऱ्यांनाच मारतो. असं म्हणून ड्रायव्हर गाडी जोरात पळवायला लागतो आणि कॅन्ट एरियाच्या बाहेर येऊन गाडी थांबवतो. पूजा गाडीतून बाहेर येऊन घाबरतच त्याला विचारते. तू असं लोकांना का मारतोयस आणि असं कधीपर्यंत करत राहशील? मी सुद्धा माझ्या आयुष्यात एक टॅक्सी ड्रायव्हर होतो आणि 2 महिन्यांपूर्वी मी या रस्त्याने जात होतो. 2 चोर माझ्या गाडीत बसले. त्यांचे हेतू मला माहीत नव्हते. त्या दोघांनी सामसूम रस्ता आल्यानंतर मला मारून माझी टॅक्सी चोरली. पण मेल्यानंतर माझ्या आत्म्याने त्यांना मारून टाकलं. तेव्हापासून मी प्रत्येक चोर गुन्हेगारांना मारतो आहे, जे लोक आमच्या सारख्या गरीब लोकांना लुटत असतात. जेव्हा कधीही कुठला गुन्हेगार कुठल्या टॅक्सीवाल्याला लुटायचा प्रयत्न करेल, त्याला भेटायला स्वतः येईल टॅक्सी क्रमांक 26-11. Ha 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 ha! Ha 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 ha!